वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या दोन दिवसांमधल्या घडामोडींमुळे भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येणार का अशी एक चर्चा रंगली आहे. अदानीच्या मुद्द्यावरून एकीकडे राहुल गांधी आणि काँग्रेसनं रान उठवलेलं असताना शरद पवारांच्या भूमिकेमुळे आता विरोधकांना जबर धक्का बसलाय. त्यानंतर घाबरणारे लालची लोकच आपल्या वैयक्तिक हितासाठी हुकुमशहाचं गुणगान करतात अशा पद्धतीची टीका काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी केली. आणि यानंतर ट्विटर या त्यांच्या ट्विट नंतर पवारांची पाठराखण करण्यासाठी चक्क देवेंद्र फडणवीस हे सरसावले. तर दुसरीकडे भाजप जगभर पोहोचण्यामध्ये मोदींचाच करिश्मा आहे असं कौतुक अजित पवारांनी केलंय. आणि पाहूयात या संदर्भातला साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट. भाजप राष्ट्रवादीत जवळीक वाढणार. सत्ता समीकरणाच्या बदलाचे संकेत. राष्ट्रवादीची भूमिका महाविकास आघाडीसाठी धाकधूक. अदानींच्या मुद्द्यावरून एकीकडे राहुल गांधी आणि काँग्रेसनं रान उठवलेलं असताना शरद पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांना धक्का बसलाय. आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करून तोफ डागल्यानं वादाला तोंड फुटलंय. घाबरणारे लालची लोकच आपल्या वैयक्तिक हितासाठी हुकुमशहाचं गुणगान करतायत. देशाच्या लोकांची लढाई एकटे राहुल गांधी लढतायत. भांडवलदार चोरांविरोधातही आणि चोरांना वाचवणाऱ्या चौकीदार विरोधातही. अलका लांबांच्या या ट्विट नंतर पवारांची पाठराखण करण्यासाठी सरसावले चक्क देवेंद्र फडणवीस. मी एवढंच म्हटलंय की 35 वर्ष पवार साहेब हे काँग्रेस सोबत आहे आणि ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्या प्रकारे त्यांची संभावना केली आहे, ते योग्य नाही, एवढंच मी सांगितलं. दुसरीकडे अजित पवार यांनीही नरेंद्र मोदींचं केलेलं कौतुक बघून सगळ्यांना कोड्यात टाकलंय. तुम्हाला काय वाटतं त्याचा मला काही घेणं देणं नाहीये. उद्याच्याला जी व्यक्ती 9 वर्ष ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करते, त्यांच्या नावावर 2014 साली जो पक्ष एकेकाळी फक्त 2 खासदारांचा पक्ष होता, तो सर्व दूरपर्यंत पोचला आणि पूर्ण बहुमताने निवडून आला, हा करिश्मा मोदी साहेबांचाच आहे की नाही? आता 2014 ला 5 वर्ष ते झाले पंतप्रधान, आता जवळपास 4 वर्ष होत आले, 9 वर्षांनी हे असले मुद्दे काढून काय उपयोग आहे? त्याआधी अजित पवारांच्या अचानक गायब होण्याच्या चर्चेमुळे सुद्धा खळबळ उडाली होती. 24-25 चा अर्थसंकल्प देवेंद्रजी जेव्हा वाचतील एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये, तेव्हा कितीतरी लोक उड्या मारतील, कितीतरी लोक उड्या मारतील. आता कुठले उड्या मारतील, कुठले उड्या मारतील, हे तर 2024 चा काळ ठरवेल. राज्यातल्या सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टामध्ये कधीही निकाल लागू शकतो. हा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्ता नाट्य बघायला मिळू शकतं. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला बळकट करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.